नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्र बोलकर यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा जीआर आलेला आहे। ज्या दिवसाची तुम्ही खरच वाट बघत होता, ज्या पीक विम्याची तुम्ही वाट बघत होता, तो पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्या संबंधितच हा जीआर असणार आहे। मित्रांनो, तर आपण सविस्तर जीआर बघूया। शेवटी अजून एक जीआर असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी क्लियर होतील। तर बघा मित्रांनो, जीआर काय आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन 21-22 साठी पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता रुपये 36,28,83,680 इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, रब्बी हंगाम जो आहे 21-22 त्यासाठीचा हा निधी आलेला आहे। ठीक आहे, तर आता आपण प्रस्तावना बघूया। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2020 व रब्बी हंगाम 2021 पासून 3 वर्षाकरता दिनांक 29-6-20 व दिनांक 17-7-20 च्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषी विमा कंपनी, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारतीय अक्षा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बजाज अलियांज इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व HDFC इर्गो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या 6 विमा कंपन्यामार्फत राबविण्यात येत होती। भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे। भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 21-22 अंतर्गत उपरोक्त 6 कंपन्यांचा एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे। केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रमांक 13(1)(11) नुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 21-22 विमा हप्त्याची उर्वरित राज्य हिस्सा रक्कम विमा कंपन्यांना दिनांक 31-3-23 अखेर अदा करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने आयुक्त कार्यालयाने संदर्भ क्रमांक 5 पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून रुपये 36,28,83,680 इतकी रक्कम पीक विमा हप्ता अनुदानापोटी विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर शासन निर्णय बघा मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषी आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रमांक 13(1)(11) या बाबींचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 21-22 अंतर्गत पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य शासन हिस्सा अनुदानाच्या हप्त्यापोटी रुपये 36,28,83,680 इतके अनुदान खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर या ठिकाणी तुम्ही हा तक्ता बघू शकता, कंपन्या वाईज यांनी जो विमा हप्ता आहे तो वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे, 6 कंपन्या या ठिकाणी दिलेल्या आहे आणि टोटल अमाऊंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता 36 कोटी। ठीक आहे, सदरची रक्कम रब्बी हंगाम 21-22 करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरता अनुज्ञेय असणार नाही। तर मित्रांनो, सदरची रक्कम रब्बी हंगाम 2021-22 करता आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा विमा येण्याची शक्यता आहे, तसा जीआर सरकारने या ठिकाणी काढलेला आहे। ठीक आहे, तर अजून एक जीआर मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो, हा रब्बी हंगाम आहे आणि आता खरीप हंगामाचा सुद्धा आलेला आहे, तर तो कोणत्या वर्षाचा आहे ते आपण बघूया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2021 साठी पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता रुपये 78,11,844 इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत। तर मित्रांनो, हा जो विमा हप्ता आहे किंवा ही जी रक्कम आहे ही खरीप हंगामासाठी आहे 2021 साठीची। आधीचा जो जीआर होता तो आपण रब्बीसाठी बघितलेला आहे आणि हा जो जीआर आहे हा खरीपसाठी आहे। ठीक आहे, तर खरीपसाठी किती अमाऊंट त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो, खरीपसाठी दिलेली 78,11,844 एवढी अमाऊंट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि कंपन्या सुद्धा त्याच आहे। या ठिकाणी त्यांनी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामाची जी अमाऊंट आहे ती कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि लवकरच खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाचा जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे बघितलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, तर हा जो जीआर आहे, तुम्हाला जर सविस्तर पाहिजे असेल अजून तर www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती सुद्धा तुम्हाला हा जीआर मिळून जाईल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर अशा पद्धतीने दोन जीआर होती मित्रांनो, खूप महत्त्वाचे जीआर आहे,
ठीक आहे। तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।